नमस्कार मित्रांनो, कसे आहात आणि बरे नसाल तर मला बघून बरे व्हाल। मी आपला मित्र आकाश एक आपल्या समोर व्हिडिओ घेऊन आला आहे। खूप मस्त असेल तर व्हिडिओला अजून लाईक कमेंट आणि सबस्क्राइब केलं असेल तर लगेच सबस्क्राइब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात। जसं की आपल्याला माहितीच आहे, तुम्ही शॉर्ट्स मध्ये मला पाहिलंच होतं की माझ्यासोबत माझी वाईफ असते नेहा आणि आमचं लग्न कसं झालं आहे आणि आमचा प्रवास कसा असेल त्याच्याबद्दल मी आज माझा व्हिडिओ शेअर करणार आहे लग्नाचा। आई होप की तुम्हाला व्हिडिओ खूप जास्त आवडेल, तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच आणि खूप मजेदार आणि खूप छान वाटणार आहे तुम्हाला। तर हा आहे माझ्या लग्नाचा प्रवास। July 9, 2020 आज माझं म्हणजेच आकाश आणि नेहा या दोघांचं लग्न आहे। त्याच्याप्रमाणेच आज मी सकाळी लवकर उठून आज देवाचं दर्शन घेतलं, जे आमचं कुलदैवत आहे। मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यामुळे ते खूप छान वाटलं आणि एक सुखदमयी दिन होता, त्यामुळे मी हळूहळू जे आमचं हॉल आहे तिथे सरसावत होतो, पुढे प्रस्थान करत होतो। डॉक्टर आंबेडकर हॉल या हॉलमध्ये माझं पहिलं पाऊल टाकलं गेलं आणि मी तिथे गाडीतून उतरलो आहे। तर मित्रांनो, ही तर आहे माझी वाईफ नेहा, जिच्याबद्दल मी एवढं बोलत होतो। फायनली ती हॉलमध्ये आली होती आणि नेहाला असं वधू रूपात बघून खूप छान वाटत होतं। मला सांगू नाही शकत की ती फिलिंग काय होती। वटीवरणीचा कार्यक्रम चालू झाला होता। नेहाची वटीवरणी माझ्या मम्मीने चालू केली आणि बाकीचे सर्वजण होतेच नक्कीत, मुळात मावशीसोबत होती आणि वटीवरणीमध्ये खूप छान झाला। वटीवरणीनंतर वरभवळणी आणि फायनली माझी सुरुवात म्हणजे मला येण्याची संधी मिळाली। लॉकडाऊन मॅरेज असल्यामुळे सगळं एकाच दिवशी करणं गरजेचं होतं आणि त्यामुळेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम नेहाचे आतेभाऊ आणि माझे मामांनी पार पाडला। फायनली हळदीचा कार्यक्रम चालू झाला। नेहा आणि मी सोबत बसलो होतो, खूप छान वाटत होतं आणि शेजारी बसून मग माझ्या आईने लगेच तिथे हळद लावायला चालू केली आणि त्यासोबतच माझी आजी पण सोबत होती। हळद झाल्यानंतर आंघोळ करून लगेच देवाचं दर्शन घडवण्यात आलं आणि लगेच आम्ही हॉलमध्ये आलो। माझ्या मामांनी फर्स्ट टाईम मला असं उचलून घेऊन आले होते आणि खूप छान वाटत। फायनली मी स्टेजवर पोहोचलो होतो आणि खूप जास्त मन भारावून आलं होतं, कारण की मला कधी अपेक्षा नव्हती। आणि तुम्ही पाहू शकाल तर मला खुर्च्या हाईट ॲडजस्ट करण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 खुर्च्या लावल्या होत्या, म्हणजे मी नेहासोबत हाईट ॲडजस्ट करू शकेल। फायनली तो मोमेंट होता जिथे नेहाने मला हार घातला आणि मी पण तिला हार घातला। बाकीचे लग्नाचे जे विधी आहेत ते छानपणे पार पडत होते आणि खूप छान वाटत होतं की हळूहळू व्यवस्थित आम्ही पुढे जात होतो। नेहाच्या घरात मंगळसूत्र टाकताना ती वाकणं आणि ते व्यवस्थित ती मला घालू देणं, त्यानंतर एवढं चांगलं फोटोशूट होणं, खूप जास्त मन भरून आलं होतं आणि खूप व्यवस्थित सगळं चाललं होतं। आशा आहे की माझ्या आणि नेहाचं लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण की खूप जास्त इमोशनल मोमेंट होता आणि खूप जास्त रोमॅन्टिक पण। या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला स्पेशल पार्ट किंवा जो सेक्शन आवडला असेल तो प्लीज कमेंट करावा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि तुमचे काही सजेशन असेल तर मला नक्कीच आवडेल। प्रत्येक सजेशनवर मी काम करत असतो। मागच्या एका व्हिडिओमध्ये मला सांगितलं गेलं की माझ्या लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला हवा आहे आणि मी लग्नाचा व्हिडिओ बनवला, पण असंच आपलं प्रेम आणि सपोर्ट म्हणजे पाठिंबा राहू द्यात। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।